subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात सोमवारी मकर संक्रांतीच्या पर्वावरती भरणाऱ्या यात्रोत्सवाच्या धर्तीवरती पोलीस प्रशासनाची बैठक होणार आहे. सोमवार दिनांक 10 जानेवारी रोजी भुसावळ शहर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वात कंडारी कपिलेश्वर महादेव मंदिरावरती शांतता कमिटीची बैठक होणार असून या बैठकीस मंडी ट्रस्ट पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ समाजसेवक व अन्य प्रतिष्ठित अशा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होणार आहे. सुमारे 500 वर्षांपासून सुरू असलेल्या कपिलेश्वर महादेव मंदिराच्या यात्रोत्सवाची परंपरा ही कोरोना पार्श्वभूमीवरती सलग 3रा वर्षही खंडित होणार असून यंदाही ओमायक्रोनचा वाढता प्रभाव पाहता कंडारी गावाचा यात्रोत्सव जिल्हाधिकारी आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. श्री कपिलेश्वर महादेव मंदिराच्या प्राचीन यात्रोत्सवाची परंपरा जपण्यासाठी मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांकडून भुसावळ प्रांताधिकारी तथा जिल्हा कलेक्टर यांना निवेदन सादर करत यात्रोत्सव होऊ देण्याबाबतची मागणी ही करण्यात आलेली होती. परंतु गेल्या आठवड्याभरातील वाढलेला कोरोनाचा प्रसार पाहता ही परवानगी जिल्हा प्रशासनाकडून नाकारण्यात आली असून केवळ कोरोना प्रशासकीय नियमांचे कडेकोट पालन करत भाविकांना मंदिरावरती दर्शनाची मुभा ही देण्यात आलेली आहे. या सर्वच पार्श्वभूमीवरती गर्दी होणार नाही याची दक्षता घेत आवश्यक ते खबरदारीचे सर्व उपाय म्हणून सूचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी कंडारी गावामध्ये पोलीस प्रशासनाकडून शांतता कमिटीची बैठक ही घेण्यात येणार आहे. दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवरती यंदाही यात्रोत्सव जरी रद्द करण्यात आला असला तरी मकर संक्रांतीच्या शुभ पर्वासाठी श्री कपिलेश्वर महादेव मंदिरास रंगरंगोटी करण्यात येऊन आकर्षक लाइटिंग आणि साज सजावटीने सजविण्यात आलेले असून कोरोना प्रशासकीय नियमांचे पालन करत मंदिरात पार पडणाऱ्या सर्व धार्मिक विधींसाठी मंदिर ट्रस्ट यंत्रणा सज्ज झाली आहे. We'll be right back.
Yeah.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.